आजचा वार हा अपघात वार ठरलाय, कारण की राज्यातील ठिकठिकाणी तीन ठिकाणी हे अपघात झालेले आहेत। या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी झाले। मनोर जवळ कंटेनर टेम्पो आणि रिक्षामध्ये अपघात झाला। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले। चांदवड जवळ खासगी बसची सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक झाली आणि या धडकेमध्ये पाच चाराचा मृत्यू झाला। विशेष सरकारी वकील अजय निसर यांच्या वाहनाला शहापूर जवळ एक अपघात झाला आणि या अपघातातून ते थोडक्यात बचावलेत, मात्र गडहिंग्लज मध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला टेम्पोची धडक झालेली आहे। बैलगाडीतील पाच जण जखमी झालेत। साताऱ्यात तीन बहिणींचा विषबाधेनं मृत्यू झालाय तर अंजर्ले समुद्रात तीन पर्यटक बुडालेत, त्यामुळे आजचा वार हा अपघात वार ठरलाय। ही चार दृश्य आपण बघत आहोत, चार ठिकाणांची, चांदवड, पालघर, शहापूर आणि चांदवड मध्ये आणखीन एक अपघात झालाय, त्याची थेट दृश्य आपण बघत आहोत।